म्हणसान तस समजा आपलं कामाचं काहीच अडचण नाही आता लिकापोडी म्हणसान लिकापोडी चिट्टी फळाल म्हणसान चिट्टी फाळाल तुमच्या मांग मांग थैली धरून जर माणसांनी थैली धरून हे पोट्टे बी फळा मारायले आदमी काय करू करतू रोज मजुरी काय करू नाही ना मजूर होणार नाही शेवटी तुमचा फायदा आहे कसं ध्यान लक्ष राहते आम्ही कसं आहे पूर्ण निगराण ठेवतो एवढा मोठा माल येऊन राहायला हा कुठं कुठं ध्यान ठेवशाल तुम्ही आता झाडू फळा मारणं पोते फाटफूट झाले शिवसाव करणं का आहे माल खपला जाय तिकडे मरले का बेपारी असं आहे ना म्हणून म्हणलं पा तुम्ही हो आम्हाला दोघा तिघाले हो तीनशे रुपये दिले ना तरी काही मग हे नाही हो पा तेवढं भेटत असं किती दबा बोल पडला तुमक काम नाही हे करला बाद्या मग तिथे कांद काम करावलं का इमानदारीनं पण कायचं कामही नाही भेटत नाही मागतल्यानं काहीच नाही भेटत उपसूनच घ्यावं लागते आजकाल

पण आपण काय आले का नाहीच म्हणून राहिला कोणताच मालक नाही सांगू राहिला आपल्याला करता म्हणलं तीनशे रुपयांना कोणी ठेवून नाही राहिला आपल्याला तुम्ही म्हणजे रोजचा हजार दोन हजार रुपये छापू आपण मग आता कसे काय एक लाख रुपये देता कसं म्हणलं आलो बघेले हा त्यांना घर कब्जा केला ना निघून नाही राहिला घराच्या बाहेर आता आपण कसं करा म्हणलं मुन मग कोण आले काय त्या जमानतीच्या वक्ती एक लाख घेतली त्याची आणि फालतू डोक्याला ताप झाला सोयऱ्या पोची घ्यायलाच नाही पुरत पैसे कोण आता ते आता घरही सोडून नाही राहिला आणि मामी जर का आले ना तर आपतच आहे मला दोन तीन खेप फोन आले कै येऊ बसू का रेल्वेत थांबन मी इथं नाही तिथं नाही असं करून चालू आहे माय आता काय सापडून नाही राहिलं आणि एक लाख रुपये कुठून आता तुम्ही लाख आपल्या जोड्या बंगला घेऊन असं घेऊन तसं घेऊन काय काम होणार नाही स्वतःच नाही राहिलं आपल्या हातात आता घबाडाने मोठी चाड्डी आपल्याला नाही ना त्या घबाडाचा पताच नाही लागला ते कुठं दडपलं कुठं गायब झालं का उपकलं ते आता विशेष सोडवा आता काहीतरी आपल्याला दुसराच मार्ग पाहा लाग काहीतरी काम धंदा पासला एक लाख रुपये त्या आलू पोंग्याला देणं आहे आणि घर आपलं मोकळं करून घेणं आहे हो नाही तर मामी येते आता असं आहे म्हणलं प आला का नाही मामीचा फोन आहे ब आता ती घाई करून राहिली यासाठी आता काय करा त्या आलूपोंग्या नाही निंगूर आलं तिकडे इकडे आपल्याला खडकूची सोय नाही हां 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 बोल म्हणलं हां बोल बोल बोल

येत ना तुम्ही बरं ते याचं काय झालं घरात तुम्ही म्हणे घर घेतो म्हणे रत्नागिरी ते साठ लाखाचं मग त्याचं काय झालं म्हणलं हा घेतलं का म्हणलं हा झालं काय बुकिंग काय करा ती काय मी साठ रुपये खिशात नाही निघत आमच्या साठ लाख म्हणते आता कोणा घबळाच्या भरोश्यावर गोष्टी केल्या आता काय आमच्या पशी कचूर येत आहे हो ना हो ना तर तेच म्हणलं कसं सध्या सोयाबीनचं सीजन करायचा विचार होता हो मग कसं मग त्याच्यातून दहा वीस लाख उरले असते अशीक लाखाचं घेतलं असतं असा प्लॅन होता माया म्हणून मी जरास हात आवरून हो असं झालं ते औ, करा ना कोणता बिझनेस सोयाबीनचा तर त्याच्यातही दहा वीस लाख उरले तर मग चांगलं घर होईल आपलं अजून करा मग करा पण आता मा बहिणीने इथं साडीत राहा लागते काय करता पण आता पाच लाख रुपयाची आर डी द्यायची काय करा काय करावं सुचून नाही राहिलं बँकेत टाकायला गेले ते मी एकटी एकटी होते मला फोन लावा तुम्हाला असं झालं

चं काम आहे साडव्याचं निरा म्हणलं हे बाय चाराने चाराने पायतीय धड्यानं गमावती मग काय बसला आपला बँकेत ठेवा आता पाच वर्ष काय भेटणार आहे हा बसली व्याज असते काय जास्त मग त्याला म्हणा मी आता इन्व्हेस्ट करून राहिलो सोयाबीनमध्ये पाच लाख उडो म्हणा त्याच्यातनी पाचशे सात करून घेणं म्हणा कर ना त्या बहिणीचा फायदा जरा अक्कल सांग ना त्याले त्या बहिणीला सांग समजावून सोयाबीन घेते म्हणा मा घरचा बॉ तर म्हणा पाच लाख रुपये तूही देऊन टाक म्हणा हा दोन महिन्यात निघायचे त्याचे ते पाचशे सात होते ना म्हणा का माझी बहीण आहे की कि म्हणे बाबा पैसे खायचे तरी गुतू आपण त्याला काही समजे नाही म्हणून त्याने बँकेत टाकले पाहिन बाटे आल्यावर म्हणून त्याला हो तर पाहिन विचारू पाय विचारू तस जबरदस्ती नाही करायची जर देत असन तर ठीक नाही तर आपल्याला काही गरज नाही म्हणजे लोकांचं करा तर लोका करा, करा ना आपल्याला नाव ठेवू देत लोक मग पाय विचारून त्यानं म्हणलं हो तर मग हो मग उद्या येऊन जायचं मग पैसे घेऊन विचारू द्या बाबा विचारू द्या मग मी सकाळी निघतो उद्या काय होते करतो फोन हो बर ठीक आहे ठीक आहे जेमते वाटते पाच लाखात जातं नाही का हो ठीक आहे मग ठीक आहे उद्या जाता म्हणतो तुम्ही काय आता थांबा होत अजून दोन चार दिवस राहा आता फोन आला का द्यायचा हा मासाळ भाजा हा त्याचा फोन आला आता सोयाबीनचा धंदा करतो म्हणे त्याच्या जवळ साठ लाख रुपयात ना ते घराचे म्हणे कसे दहा वीस लाख वाढते म्हणे दोन तीन म्हणे उशिरा घेऊ म्हणे घर आपण तर म्हणून म्हटलं ठीक आहे तर मग म्हणे ये म्हणतो लवकर तर उद्या मी रेल्वेने चालल्या लवकर हा सकाळी उठले की जिंदगी माझी फॅक्टरीत पुरले पाच लाख न कमावून झाले आता आरडी भेटले काही तरी मग साडू आणतेस कुठं एवढा पैसा समजतच नाही तुम्ही बसले चारण कसं आहे लावते तशी कमावते बी मग पाण्यासारखा पैसा कमावते कमावते तशी मग माझ्या बाप्पूचं कामच आहे कोणत्या धंद्यात टाका लाखो रुपये कमावते काही करते आता साठ लाखा घर घेऊन राहिले ते आणि आपल्या साडीतनी घर नेऊन राहिलं धंद्याचं काही नाही आपल्या फॅक्टरीवाल्याला आम्हाला रोजंदारी वाल्याला नाही पुरत धंद्याचं कसं आहे उठला तर उठला नाही तर काय तर फिटला आहे ना म्हणून असं वाटतं घेऊ वाटते पैसे गुंतवायचं तिकडे या वर्षी आणि गुंतवूनच ना गुतून पाच लाख रुपये बहिणी जोड देऊन द्या पाचशे सात करतो मग ते दोन महिन्याची कसे तोंडाने म्हणणार आहे मग आता माझी ना आता ते एवढे समज येत आपल्या पाच लाखाची काहीत काही हिंमत नाही ना हा बँकेत वळून वळून किती वाढणार आहे देऊ का मग मी है? दोन महिन्यासाठी देतो मग पाच लाख रुपये उद्या सांगतो बँकेतून काढून कमीत कमी तरी चालते का दोन महिन्यात लागेल म्हणा मी कसे म्हणू बाबा तुम्हाला तुम बाबा आता बरदस्तीत करतात तुमच्या ना तुम्हाला द्याय द्या नाही तर नका देऊ माझ्या म्हणणं नाही बरं हो ते ते म्हणे तसे सात लाख होते म्हणे पाचशे दोन तीन महिन्या आपले पाच लाख रुपये पाचशे सात होते दोन महिन्यात जाऊ दे बर बर गुतू घाला का यावेळेस थांब पहिले फोन लावले त्याला काय तर बायाचं काय असते थांबा मी फोन लावून पाहतो काय म्हणते तर मग पाहतो मी तुमच्यावर देऊन देतो पाच ए मॅ काय म्हणलं फोन लावतेस ना ती मग असे सहजासहजी पैसे देत नाही दे लय बारीक म्हणे आहे मला चपटा भांका उसा हुशार आहे का ते आता पाहतो ना काय म्हणते हां हां बोला भाऊ म्हणला बोला बोला आय साडू असं असते हो काय आले नाही गेले नाही काही नाही मग काय एकटा आता दोघी बहिणी हिंडल्या जाते म्हणून आता आपलं मा तुमच्या जण माय हिंडणं होत का मग काय आता बसले राहिजे काय म्हणजे काय बिझनेस काय करून राहिले म्हणलं सोयाबीनचा बिझनेस करता म्हणजे असं समजलं हम्म बरोबर काढते गोष्ट ते हो हो ना हो ना आता काय करा आता पैसा आहे आपल्याला भर काय करा हा पैशाजवळ पैसा आहे ते म्हणलं टाका गुतून दोन तीन महिन्यासाठी सोयाबीन घेऊन ठेवा भरून ठेवा अजून भाव वाढले इकून टाका दिवाळी झाल्यावर असं पिला नव्हता माया गॅरंटी वाटते काय मार्केट आहे शेवटी काय होईल सांगताय ते काही रात्रीतून काय भाव काय टमाटर केले कन चांदी मग असते ते योग असते शेवटी वाळण काय होणार आहे भेटले काय बँकेने ठेवल्यापेक्षा मग देऊन पाठवून मग उद्या येऊन राहिले घरच्या बाई मला देऊन देत होता पैसे मग असला फक्त काय जाऊ दे काय येते हो पाच लाखात मग काय जाऊ दे राहू दे तेवढे बँकेतच राहू दे म्हणजे तुमच्या सारखं नाही ना आता आमचं कसं पगारायचं भरोशार आहे जमा होत होत गेले एवढे पाना पाचशे करा ना सातक जरा दोन तीन महिन्यात का आता तुम्ही ग का नसतंच काम लवू राहिले मामांग मग काय हे मास्त तर म्हणलं नाही कोणाचं काय बर द्या पाठवून पा, द्या जाऊ द्या तिकडे पाय तुम्ही दोन महिन्यात होते तुमचे काही वांदा नाही तसा हो बिलकुल हे बा काही ना काहीतरी वरताय भेटतेस तुम्हाला ठीक आहे द्या पाठवून मग हो पाच लाखात तर पूर्ण मार्केट घेतो इकत मी आता हा द्या मग पाठवून उद्या हां ठीक आहे मग फक्त पाहिलं की सांगा म्हणजे मी फोन लावत हो हो काही हरकत नाही ना फोन लावायचा आपण का आपण फरके हो का मग लावायचा लावायचा हो या मग आ द्या पाठवून तेवढी उद्या मग लवकर पाठवून द्या उद्या नाही लाख नाही सोयाबीन झालं ना रे पाच लाखा तर पुऱ्या मार्केटात मावल करतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ आता आता आपल्या सोयाबीनचा बिझनेस करायचा या पाच लाखावर दहा लाख कमावायचे हो तुम्ही कसा गेम करतो मी चला आलो पोंग्याला भेटू आपण आणि बरोबर कार्यक्रम सुरू करून टाकू बिझनेसचा आपला हो चला चला वा वाहून राहिला ना पैसे डुबत नाही ना मी आता मामबो होणार तू या मी का डुबवतो हो का आता मामी होऊन राहिली ते पण मग हे कसा काय इथं राहून राहिला कब्जा केला नेहन त्या माहीत झालं तर फालतू कसं आम्हाला टेम्पे बसायचे हो या तू देतो ना मी आठ दिवसात तू कव्हर कवर करून देतो काय लय मोठी रक्कम नाही ना एकच लाख आहे ना नाही 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 ते आता भाऊ असो भाऊ असो एक लाख रुपये घेतल्याशिवाय मी इथून काही नाही करत नाही हो कसं आहे ते काय टाटा पैसे लाडत पण बाकीचं पैशाचं काही नाही ते सोयरा असो का तिकडे भाऊ असो का चुलत भाऊ असो पैसे लागण म्हणजे लागण एक लाख रुपये हो आता भामी राहिले म्हणजे मग मी काय करते मग तुम्ही एक लाख द्या ना एकदम दर जरासा एक लाखाची काय गोष्टी करून तू चार पाच लाखाचा बजेट बसून राहिला तू या आता मग तुला काय माहीत आहे आता काय बाना तू आता मी नाही मला सांगू ते काही काय एक लाख जाऊ दे तुला काहीच नाही करा लागत ना तुले फक्त आमच्या संग उभं राहायचं काम आहे बस बाकी काहीच नाही उभं राहायचे पैसे आहे तुले मग हे बा फक्त तू आमच्या संग चालायचं आम्ही काय करतो होले होले नू करायचं हो काहीच बोलायचं नाही तू तुले चार पाच लाख रुपये कमावून दे तुम्ही आठ पंधरा दिवसाच्या अंदर हो जमते का चार पाच तर मग हे किती कमावते म्हणा नाही काय मोठा काय काय याच्या पण यावेळेस अरे बावा तुमच्या भागा लागायलाच मरत नाही त्याच त्या दिवशी मारखा दाखवलं मी मग ओमनी गाडी ते कोणती गाडी हा ऑल्टो गाडी घेऊन पहायला होती तुम्ही लकी रावायला जे राहिजे त्या दिवशी आम्हाला त्याने धरून ठेवलं होतं बरं झालं तुम्ही सापडले मग पहाले होते तुम्ही म्हणलं बो मी तुमच्या फानकडीतच पडत नाही ते तुम्ही तुमचं पहा मला एक लाग द्या इतले ग मग आम्ही नीरव वाढून वाया गेला आलो पोंग्या मग काय तर ऐक ना तू तु। फक्त तुले काय उभंच राहायचं काम आहे ना आपलं मराठी नको बोलू हिंदी नको बोलू काही बोल न तू तू आम्हाला ते मग फक्त उभा राहा मी बोलतो त्याला हुले हु कर बस कमावली तर चार पाच लाख ते आता नाही का हो एक लाखायचं की चार लाख भेटते माहिती ना हो पाहच आता काय करते नाही का एक ट्राय करूनच पाहू बरं मग काय करायचं काय म्हणलं करा काय आहे म्हणजे व्यवसाय काय आहे तुमचा आता आता कसं आहे आपल्या सोयाबीनचा बिझनेस करायचा आहे हो म्हणजे कसं ऑन स्पॉट म्हणजे शेतीत जाऊन वावरात जायचं कास्तकाराचा जागच्या जागी माल घ्यायचा पैसे देऊन मोकळा हो मार्केटली नेणे नाही दलाल नाही हराशी नाही अळत नाही काहीच नाही हो असं आपल्याला बिझनेस करायचा आहे आता <laughs> आपल्याला का कोकऱ्या भिकार भिकारचोटो हो म्हणलं तुम्ही काय ना घेता म्हणलं सोयाबीन घेता काय ना पैसे कुठे आहे तुमच्या पाहिजे भा एक लाख रुपये द्यायला नाही ते सोयाबीन काय ना घेता म्हणलं ला ना पैशाचा मेळ लागला हो पाच लाख रुपये भेटले आपल्याला एका ठिकाणी हो पाच लाख मामी घेऊन येणार आहे आता उद्या येऊन राहिले मामी रेल्वेनं हो तर पाच लाख सोबत आणणार आहे ते आपलं मा साडून आहे गर बा साडू देऊन राहिला बिझनेस करायसाठी हो तर मी सांगा तर जरा फकाऱ्या मारल्या माझवड आहे म्हणलं पन्नास साठ लाख रुपये तू हे बी इन्व्हेस्ट कर बा पाचशे सात होतेस म्हणलं एक दीड महिन्या म्हणून पाच देतो म्हणे पाचवर गोटी घेऊ मग पुढे पाहू जस झालं तस झालं हां याडवाद देऊ कास्त करायले आणि बरोबर हिशोब हिशोबानं मार्केटात ऐकून फुकपाक करून मोकळं असं म्हणजे याची टोपी त्याला नाही का म्हणजे साडवाच्या पैशावर कोट्या खेयचा तुम्ही आता फायदा वा नाही तर वापर देतात दे यायले हा बरं काही मसूर करा बिजनेस सुरू येतो म्हणलं मी मग बिझनेस होईना आपला परवा बसून पण पर आज आपली सेटिंग लावायला आज आहे हो कसे आहे का जवळ एक हजार आहे का बापरे म्हणजे पन्नास हजार मी देऊ का अजून एका पुरते आजच्या पुरते उद्या मामिअरी वापस घेणं ते पन्नास अलग घेऊन घेऊन तू उद्यापर्यंत आपल्या शेटिंग लावा लागते ना कास्तकाराला भेटायला लागते ना सोयाबीन चाललं जाईन ना सगळे ते हां कर तयारी कर लवकर निघा लागते आपल्याला बापरे म्हणजे आसपासूनच का ते का आहेत मग हो घालते जे जॅकिट पॅकेट घालते आपलं ऑर्केस्ट्रातलं मी घालतोय का ते गाडीवाला येऊन राहिला मी सांगितलं त्याला अरे का म्हणजे शेटिंगच लावली का गा, गाडी सांगतली नाही बरोबर चला बघ काय करता ते करा फक्त मी बोलणार नाही काय तुमचं कपडे घाला चला सोयाबीन हो आला हो आला हा आला ओला इकू नका बाला उंच म्हणजे मार्गाने काय बोलते काय म्हणते होय कुठचा काय कुठचा रुपया हजार दिली अरे भाऊ म्हणजे साहेब साहेब काय म्हणणं काय तुमचं

ये जो सर है ना ये केनिया से आए हुए है उनको अपनी कुछ लैंग्वेज समझती नहीं अपनी भाषा हिंदी अंग्रेजी मराठी कुछ नहीं समझते इनकी भाषा अलग है तो उनका क्या कहना है कि ये जो प्लाट है उनको पसंद आया हुआ है और इसको वो जो भी बोलेंगे वो भाव देने को तैयार है पूरा ये जो प्लाट निकालने के बाद पूरा माल हमारे कंपनी को देना है केनिया ले जाएंगे वो तो मुझे आप लोग प्लाट और आंटी दस हज़ार नहीं उस 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 वन थाउजेंड रुपये एक्स्ट्रा कि का उनका कहना है कि एक हजार रुपये हर क्विंटल पर ये मार्केट भाव से ज़्यादा रुपए देंगे और तो आपको क्या करना है आपका सोयाबीन दो चार दिन में निकलता निकालने के बाद हमको फोन करने का नंबर दे देना हमारे आदमी के पास तो आपका जो माल है हम लेके जाएंगे तुमको कहा जाने का काम नहीं आने का काम नहीं तुम्हारा पेमेंट नकदी में लेंगा नो टेंशन समझा नहीं 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 वो कैसा कचरा नहीं लेते बिल्कुल प्योर माल होना उनको तुम्हारा प्लॉट पसंद आया वो तुम्हारा ही लेंगे भले ही हजार रुपये ज़्यादा देंगे समझा ओके फिर हाँ तो तुम्हारा होने के बाद हमको कॉल कर देना दस हजार रुपये एडवांस दिए हुए है तुम्हारा नाम वाम लिख के दे दो मोबाइल नंबर ये वो सब ओके हाँ ठीक है फिर रिश्तेदार है वो चाहते मुझे चाहिए चांगले प्लॉट है तो फायदा हाँ, हाँ, उनको नंबर दे, दे देना हमारा ये हमारा आदमी दे, दे देंगे तुमको लगा दो फोन बराबर जाएंगे हम वहाँ पे सर को लेके देखेंगे फिर क्या है तुम्हें नहीं थे मतलब अड़तीस रुपये ना मारू डाले मार्केट में क्या करता है पंद्रह पंद्रह हजार रुपये खर्चा गाला तुम्हें लाओ आई हाँ हाँ बराबर हिसाब से लेंगे कोई टेंशन मत लो तुम निकालने के बाद फोन करना सिर्फ बाद में हम करते बराबर क्या करना है तो हाँ ठीक है हाँ आ जाओ फिर हाँ लिख लेना नंबर लिख देना और नाम वाम लिख देना फिर गाड़ी उठी का ढोरा घुसले मन अरे कोर है तिक लपा मन लो दे आला पायजोरी आलो बोंगे जरा बरोबर हा हो जास्त बोल नको तू फक्त आपलं जसं म्हणलं तसंच कचका लागते आपल्याला जरा याच्याजवळ कमीत कमी पन्नास साठ पोतीचा माल हायच्याजवळ हा कमव कमन कम यर कम येण काय तर कम काय म्हणते पण काय कोण होय अरे मासून मला शिकवता का रे कोण हो तुम्हाला तुम्हारा आहे का भाई आव ना इधर ना फिर जलदी ना बोलवून राहिला वाटते नाही ग हो आलो आलो सांभाधी तर जोडी हो, बांधून द्या मला इकडे माको कोयाबीन सुफी लावली अरे कोंफल म्हणजे हका मुको म काय म्हणते काय समज काय आहे म्हणलं कॉन्ग्रेजुलेसन कॉन्ग्रेजुलेसन बहुत बढ़िया बहुत बढ़िया आपका खेत देख के बहुत सर इतने खुश हो गए ना हाँ बहुत ही है क्योंकि आपका जो खेत में जो सोयाबीन आया हुआ है ना एक नंबर क्वालिटी का उच्चतम बीज का है ये और वो केनिया को ले जाना चाहती है आपका बीज क्योंकि उनके वो सीड कॉरपोरेशन है ना तो उनके वास्ते है तो हमने प्लॉट देखा तुम्हारा तुम नहीं थे यहाँ पे मन किनवट का मांग है मनला मनला दे मांगे उबे हैं कुछ तो किनवट मन लगा मतलब किनवट रे बहुत ही पीछे लग रे किनवट बोल रहे किनवट ने किनवट माहौर नांदेणी है कि कंट्री वहाँ से आए हुए है ये अपना सोयाबीन का बीज के बारे में रिसर्च करने के लिए और यहाँ से ले जाने के लिए मग मार्केट जाना बा तीन धसाना सुरू लोग आबा उदघाटन मार्केट चे मग यूर आलना रोज तो दावी क्विंटल पन्ना शंबर सुरू इत का अच्छा नहीं है ना उनको जो पसंद है वही वो, वो लेते ना इसीलिए तो इतने दूर से आया है वो नहीं तो मार्केट में मिलता नहीं क्या उनको एक हज़ार रुपये ज़्यादा देंगे क्विंटल पर और आपका माल लेके जाएंगे है पसंद आपको दस हज़ार रुपये एडवांस दे दूँ बापरा तो दस हज़ार एडवांस भी वो एक नहीं पायक नहीं एडवांस देऊ डायरेक्ट कमा अच्छा मग मैं कहा मार्केट पे हज़ार रुपये क्विंटल शिल्लक घेता का तुम्हें जागे नेता का टू थाउजेंड रुपीज़ वहाँ से इस तो खूब लोला एक नहीं दो हज़ार रुपये क्विंटल पर ज्यादा देने को तैयार है बोलते इतना उनको पसंद आ गया इम्प्रेस हो गए वो बोलो फिर है क्या दे? दस हज़ार एडवांस दे दू मैं बीन दिवस फिर बीच हो ना तो दोन हजार रुपये क्विंटल मैंगे दस हज़ार एडवांस ही घया मे का कस का, का है मना वाड़ते सोयाबीन के भाव उड़े कहीं है का मना क्या जागतिक मंदी है का दौन हजार रुपये क्विंटल नहीं घेता जागे नहीं देता अरे बा कमाला सारा जो मग तो वो कैसे प्लॉट देख के है ना कोई भी नहीं लेता ना ये तुम्हारा लेते हम बाकी का नहीं लेते अभी लोचन नहीं था बाजी कहीं नहीं गया था वो एक ना पाएगा तो झोड़ पर नहीं बोसा गुरु जी ने लगन संग आ, नहीं मैं क्या बोल रहा हूँ वो बाजू का वो खेत है ना उसमें का सोयाबी देखो बोला गुरु जी क्या है हमारे आ, वो पसंद आया तो फिर हमारा दोनों का साथ में लेके जाने का हाँ हम फोन कर देंगे तुमको बाजू का अरे वो कचरा है बाबा वो को हमको फिर ऐसा ठस दाना होना एकदम क्वालिटी वाज बी होना ना ओ नाही लिहिते आम तुम्हाला लिहरे तुम्हाला हो बोलो नाही तर नाही हो जा रे टाईम नाही पास बाहेर माया तर घेता ना बस बस, बस फक्त मला एक फोन लावू द्या मग मी सांगतो तुम्हाला काय करा ते मारती तू आला नाही फोन साहेब कसं काय कसा लावला फोन घेत गुरुजीला काही काळजी नाही टेरे अरे का गुरुजी ते सोयाबीन काही सोंगता म्हणलं पुरे पानझड झाले ना शेंगा घेऊन राहिला त्याच्या आंधीचं सोयाबीन असून सोंगणं नाही माणसं नाही मजूर नाही कसं काय तुमचं काम पण त्याची सेटिंग लावून सुरू होती हिंगा तुमच्या जवळ झालेलं झालेला मारत पण त्याला म्हणलं पाबा हाय का आता चल होती बोलता आता सांगतो सांगतो म्हणलं तुमचं आहे का सांगू उद्या किती आता तुंगे पायणं सुरूच आहे ना बी पण सापडून नाही राहिले ना तर हे एक इथं पार्टी आली होती तर त्याचं असं म्हणणं होतं हजार रुपये शिल्लक भावानं सोयाबीन घेतो म्हणे एक नंबर सोयाबीन आहे दाना ठस पाहिजे म्हणे भरलेला कोणते सीट कॉर्पोरेशनवाले माणसं आहेत ते केनीयचे का कुठचे व्हायचं मला काही समजून नाही राहिलं त्याची भाषा काही समजत नाही एक जण बोलते बा हिंदीमध्ये तर म्हणलं कसं काय करा हजार रुपये शिल्लक भावानं देतो म्हणजे बाबा जागेहून माल नेतो म्हणते कसं द्याव का नाही द्याव कुठच्या आले ते काही लावणार काही ना कोणी असं पण मला तेच वाटलं मी आता हकारून द्यायची कोशिश केली पण दहा हजार रुपये हातात ठेवले ना मा हे दहा हजार ऍडव्हान्स घ्या म्हणे माल निघाला तेव्हा फोन करा म्हणे एवढा भरोसा आला कायचा म्हणून म्हटलं कसं काय करावं म्हणजे ॲडवासी दिला नाही असं का तिकडे काही शिडवाले असेल त्याला पाहिजे असेल चांगला आहे तुमच्यावर चांगला सोयाबीन आपलं घेणका ना हजार पैसे लागते तुमच्या का सोयाबीन अरे बाबा ते तर मग ढोरं सोळा म्हणते हे का आमच्या देशात न्याला म्हणे चिरमटले दाणे बियाणं मग काय तर सर मोजाचं बियाण आहे म्हणे म्हणे ते तुमचं नाही म्हणे माया म्हणे बा एक परी हो आता माया त्यानं केलं कवर हो तर माया म्हणलं बा इचारपूस करा तुम्हाला म्हणून लावला फोन ज मग मग काय मागे बिर तुम्ही हजार पैसे जर मार्केट वाहवापेक्षा घेत तर मग हरकत करा जागेवर नाही ते म्हणता हराशी नाही दलाल नाही खर्च नाही देऊन टाका द्या फुकून मग आणि फक्त पैसे घ्यायच्या बरोबर घ्या असं कसं हो वावरात त्याला म्हणलं वावरातच काटा करा लाग नगदी पेमेंट इथंच लागल म्हणलं एकाने एक नोट मोजून घेतल्याशिवाय इथं हलू देणार नाही म्हणलं म्हणे हो म्हणे काय हरकत नाही म्हणे बिलकुल नो टेन्शन म्हणे तर मग आमची तिथं जवळ आहे ना मारुत्र हो तर त्या सांगा म्हणा तुमचं काही ऐकू नका म्हणा सध्याशी मी पत्ता दिला म्हणा तुमचा येणार आहे ते तिकडे भेटायला सांगून द्या त्या मारत राहते दिला का पत्ता बरोबर ठीक आहे ठीक आहे द्या पाठवून द्यायला मी हो काही हरकत नाही सांगतो मारते फोन लावला मी आता काही रामपूरचे आमचे कास्तकार आहेत त्याच जरा सोयाबीन होतं चांगलंच क्वालिटीचं आहे त्याच जर घेत असाल तर मग त्याही फोन करतो मी हो म्हणजे कसं म्हणजे ते घेत असाल तर तिकडे जा तुम्ही नंबर देतो तुम्हाला अच्छा अच्छा वाले खूप झोडपा देणाच पडेंगा नाही का हो देखना पडेगा बी तो ऐसा करो आज तो कुछ हमारा होगा नहीं उनको बोलो उनका कुछ शॅम्पल भेज दो बोलना सैंपल भेज दो बोला हमारे ना पर मैं नंबर दे देता दे तुमको सब कॉन्टॅक्ट नंबर है वो और दस हजार रुपये पेमेंट भी दे देता दे और दो चार दिन में तुम कॉल करके हमको बता देना बरं शॅम्पल पाठवून देतो मग तुमच्या तुम मोबाईल नंबरवर नंबर, सांगतो मी फोनवर त्याले आणि म्हटलं चारक दिवसांनी या तुम्ही हा म्हणजे मग तोपर्यंत आमचं क्लियर काढणं गिळणं होऊन जाते मग तुमचा ट्रक आणा काय माणसं हे ते तुम्हीच न्या इथं काटा करा नगदी पैसे द्यान मग जा पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही बाकी हा हे आधीच सांगू राहिलो बराबर बिलकुल पैसे पर मिलेंगे काटा या पे होगा नो टेन्शन हा हमारी गाडी आयंगी लँगी हां ठीक आहे फिर चार पाच दिन मे आजंगी फिर हम हां ओके चला पाहू आता चार दिवसानं काय म्हणते ते या आ, 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 तर या मग मंगळवारी तुम्ही हां मंगळवारी वाट पाहतो मंगळवारपर्यंत आमचं काळणं सवर्ण होऊन जाते ओके मग ठीक आहे मग आता पुढचा मामाचा एपिसोड येईल मंगळवारी हो तोपर्यंत आमची सुरू होते आता सोयाबीनची धामधूम हां ओके तर चला ठीक आहे उद्या भेटू शेतीचा विषय घेऊन पाच वाजता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन तर ठीक आहे उद्या भेटू पाच वाजता